तर राज्यसभेपेक्षा उत्तम रणनीती भाजपनं आखलेली आहे त्यामुळे भाजपचे सर्वच्या सर्व म्हणजे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलाय आणि विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपचे उमेदवार मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकवताना पाहायला मिळाले प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या दोघांनीही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं हे दोघेही जण भाजपकडनं उमेदवार आहेत प्रवीण दरेकर निवडून येणं जवळपास निश्चित आहे अप्रसाद लाड यांची थेट लढत भाई जनता आहे महाराष्ट्रातल्या अपक्षांनी आणि सत्ताधारी आमदारांनी या अडीच वर्षातल्या न भेटलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे न झालेल्या कामामुळे मनामध्ये ठरवून घेतलंय की चुकीला माफी नाही मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही सरकार काम करत नाही आमदारांच्या मतदारसंघातली कामं होत नाहीत हे वेळोवेळी आमदारांनी सांगितलं आहे अपक्षांनी सांगितलं आहे त्याचा निश्चितपणे फायदा हा भारतीय जनता पार्टीला आणि मला होईल कुठेही सर्व जगत मला जे काही मतदान अपेक्षित आहे ते होणार मी आमचे नेते माननीय दरेकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः या विश्वासानी पक्ष चालतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार केंद्रात सत्ता असताना एकोणीस राज्यामध्ये सत्ता सत्ता असताना देवेंद्र फडणवीसांसारखं राज्यात नेतृत्व असताना बिलकुल अशा प्रकारची चूक करणार नाही याची आम्हाला खात्री आहे थँक्यू तर भाजपच्या दोनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा आणि आपल्या पक्षाच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय विधान परिषद निवडणुकीआधी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दोघेही सिद्धिविनायकाचे चरणी गेले होते दोघांनी आशीर्वाद घेतले विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला काही वेळातच सुरुवात होणार आहे सकाळी नऊ ते चार ही मतदानाची वेळ आहे आणि ज्या चुका या राज्यसभेच्या निवडणुकीत झाल्या त्या चुका न करण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे हॉटेल वेस्टिन परिसरामध्ये आपले प्रतिनिधी